Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत, आपण यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय सांगणार? आज महाविकास आघाडीची भव्य सभा जालन्यातल्या कुंभारी पिंपळगाव या ठिकाणी होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? आज इथं परभणी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदित्य साहेबांची सभा आहे. ह्या सभेसाठी तुम्ही पाहत असता लोक स्वयंस्फूर्तीने यायला लागलेत आणि लोकांच्या जे उत्साह आहे, ह्या उत्सवानं असं वाटतं की बा लोकालाच ह्या मतदारसंघात बंदोबस्तला निवडून आणायचं आहे. त्याच्यासाठी लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे. राजकीय हवा कोणत्या दिशेने? कारण वंचितकडून पंजाब डक असतील. कोणत्याही वंचित नाही, कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. ह्या मतदारसंघात 2.5 ते 3 लाखानं संजय जाधव निवडून येणार आणि ह्या बंदोबस्तला जे मतदान होणार आहे याच्यात सगळ्या समाज घटकाचं मतदान राहणार आहे. महायुतीचे महादेव जानकर जे ते पण प्रचंड फॉर्ममध्ये आहेत. गावागावात त्यांच्या भेटीगाठी सुरू आहे, प्रचार सुरू आहे जोरदार. काय सांगणार? मोदीमुळे येणार नाही. जानकर साहेबाला सामान्य लोकांचा विरोध हे ते भाजपच्या भाजपकडून उभा राहिल्यामुळं असं आहे, नाही तर जानकर साहेबाला लोकांचा विरोध न केला नसता. पण ते ज्या लोकांचा ज्या शेतकऱ्याचं असन, कष्टकऱ्याचं असन, बेरोजगाराचं असन, व्यापाऱ्याचं असन, सगळ्याचं ज्यानं वाटोळं केलं त्या पक्षाचे ते उमेदवार होऊन आल्यामुळं सगळ्या सामान्य लोकांचा त्यांना विरोध आहे. दादा, काय सांगणार? आज महाविकास आघाडीची भव्य सभा या ठिकाणी होत आहे. अवघ्या काही क्षणात त्या सभेला सुरुवात होणार आहे. शरद पवार असतील, आदित्य ठाकरे असतील या सभेला संबोधित करणारे. काय भावना आहे कार्यकर्ते म्हणून? काय नाही, बंदोबस्त 2 ते 2.5 लाख मतदान निवडून येणार लीडनं. संजय जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी पक्षाने दिलेली आहे. कसा फायदा असणार आहे संजय जाधव? आहे ना, महाविकास आघाडी आहे ना, शिवसेना आहे, शरदचंद्र पवारचं पक्ष आहे, काँग्रेस आहे, त्याच्यामुळे तो भरपूर फायदा होणार आहे. दलित, मुस्लिम, ओबीसी सगळे मतदान होणार आहे. प्रचार जो आहे हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. 4 दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे. कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा आहे? नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो? उत्कृष्ट प्रसाद आहे. एकदम नंबर एक हवा आहे बंडू जाधव. विजय आमचा. एक मिनिट दादा, काय सांगता? हवा कोणाची बी असू द्या, विजय आमचाच होणार आहे. कारण की नेमका कोणा? बंडूबास. बंडूबास फक्त बॉस. हा विजय या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येकाच्या भावना त्याच आहेत की या ठिकाणी संजय जाधव जे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. दादा, काय सांगणार? 100% येणार आहे. म्हणजे याच्यात काही म्हणजे हे तुम्हाला आता एक तास आधीच याच्याहून कळत आहे. तुम्हाला लोकांचा उत्साहूनच कळत आहे की लोक किती हे जे बीजेपीचा रोष आहे तो जानकरावर निघणारच. परभणी लोकसभेसाठी तिरंगी लढत होत आहे. वंचित कडून पंजाब डक असतील, महायुती कडून महादेव जानकर असतील आणि महाविकास आघाडीकडून संजय जाधव हे निवडणूक लढत आहे. कसा परिणाम असणार आहे? मताचे वारे कुठले चालले? नाही, डक साहेबाचा कुठेही संबंध नाही आहे आणि त्यांचं मतदान फक्त एक पक्ष सिंबल म्हणून आहे, बाकी कुठंच काही त्यांचा हे नाही होणार. लोकांना मतदान व्हायला घालायचं नाही कुठं टाकून. डक साहेबाला टाकून लोकांना मतदान व्हायला घालायचं नाही. दादा, काय सांगणार? कुठून आलेत तुम्ही? मी तालुका बदनापूर इथून आलेलो आहे. आता हे मी जे बॅनर छापलंय, आपकी बार 400 पार ने आपकी बार भाजपा तळी पार, याच्यावर एक मी सुंदरसा पवाडा गायलेला आहे. तर तो पवाडा मी माझ्या खिशात मुप्पाट आहे. तो पवाडा असा आहे की उठला हाहाकार, उठला हाहाकार, उठली ललकार, आपकी बार भाजपा तळी पार, आपकी बार भाजपा तळी पार. तुमच्यामध्ये महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ आणि महायुतीच्या विरोधात तीव्र रोष दिसत आहे, काय कारण आहे नेमकं? रोष आमचा म्हणजे आमचा पक्ष चोरलाय, आमचं चिन्ह चोरलंय, आमचा बाप चोरलाय. म्हणजे यांची ही लायकी नाही आहे. लायकी असून जरी यांनी काय केलेलं आहे की सगळ्या देशाचा धिंगाणा केलेला आहे. आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील यांच्या प्रति प्रचंड सहानुभूती या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं हेच आहे की येणाऱ्या निवडणुकीत जरी तिरंगी लढत होणार असेल तरी महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे संजय जाधव हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. गौरव साळी, मुंबई तक, जालना.